नमस्कार, आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत डॉट कॉम। पाहूयाच्या प्रमुख घडामोडी। नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना संसर्गाचे एकूण 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळली होती। त्यापैकी नांदेड पीरबुरा नगर येथील व्यक्तीचा 6 दिवसानंतर अहवाल निगेटिव्ह आला। जिल्ह्यासाठी ही दिलासादायक परिस्थिती असून आजपर्यंत क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची एकूण संख्या 985 एवढी आहे। यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेले 285 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 81 नागरिक आहेत। यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 108 नागरिक आहेत, तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 877 अशी संख्या आहे। तपासणीसाठी एकूण 799 नागरिकांचे नमुने घेण्यात आले होते, त्यापैकी 729 नमुने निगेटिव्ह आले तर 62 नमुन्यांची तपासणी अहवाल येणे बाकी आहे, तसेच 5 नमुने नाकारण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या एकूण प्रवासी 82,271 असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे, तसेच त्यांच्यावर हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड यांनी दिली आहे। नांदेड शहरातील पीरबुरा नगर कंटेनमेंट झोनमध्ये आज 7व्या दिवशी 4,159 घरातील 17,996 व अपचलनगर कंटेनमेंट झोनमध्ये 467 घरातील 1,860 व्यक्तींची ताप, सर्दी व खोकला आदी लक्षणाबाबत आरोग्य विभागामार्फत थर्मल मशीनने तपासणी करण्यात आली। तपासणी केलेल्या या नागरिकांना कोणतेही लक्षणे आढळून आली नाहीत। महानगरपालिका क्षेत्रातील अपचलनगर येथील एका 44 वर्षीय नागरिकाला कोरोनाची बाधा झाल्यामुळे सोमवारी 27 एप्रिल 2020 पासून अपचलनगर या लगतचा परिसर कंटेनमेंट झोनमध्ये घोषित करून सील करण्यात आला। आरोग्य विभागामार्फत अपचलनगर येथील कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात 3 व्यक्तींना NRI निवास येथे क्वारंटाईन करण्यात आले आहेत, तसेच त्यांच्या संपर्कात 11 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे। मानपा आयुक्त डॉ सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अभिजीत पालसिंग सिंधू व वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेश सिंह भेसेन हे अपचलनगर व पीरबुरान नगर कंटेनमेंट झोनवर लक्ष ठेवून आहेत। नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, वारंवार हात स्वच्छ धुवावे, अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्क किंवा स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करावा असे आवाहन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे। याचप्रमाणे लोहा शहरामध्ये 297 जणांना हातावर शिक्के मारून होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिलेला आहे। लोहा शहर सोडून लोहा तालुक्यामध्ये 4,557 नागरिकांना हातावर शिक्के मारून होम क्वारंटाईनमध्ये घरातच राहण्याचा सल्ला दिलेला आहे। महाराष्ट्र शासनाने ग्रीन झोन, ऑरेंज झोन, रेड झोन असे घोषित केल्यानंतर नवीन पद्धतीने इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे। यामध्ये लोहा शहरामध्ये 2 इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटर संत गाडगे महाराज विद्यालय व नळगे हायस्कूल विद्यालय लोहा येथे 39 नागरिकांना ठेवण्यात आले आहे। या 39 पैकी 18 जणांना 14 दिवस पूर्ण कालावधी संपल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे। सध्या या सेंटरमध्ये 21 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे व लोहा शहरामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाहीये। लोहा शहरात व तालुक्यात प्रत्येक 2 दिवसानंतर नवीन अफवेला वाव दिले जात आहे, तरी नागरिकांनी अफवेवर विश्वास ठेवू नये असे लोहा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ जाधव यांनी जनतेचे मत लाईव्हशी बोलताना आवाहन केले आहे। लोहा येथील कोरोना कम्युनिटी केअर सेंटरमध्ये आतापर्यंत 297 लोकांना आपण होम क्वारंटाईन केलेलं आहे आणि लोहा तालुक्यातील जे गाव आहे त्या गावामध्ये 4,557 लोकांना होम क्वारंटाईन केलेलं आहे। तरी महाराष्ट्रात रेड झोन आणि ग्रीन झोन हा एक नवीन कन्सेप्ट आल्यापासून
होम क्वारंटाईनचे शिक्के आपण बंद केले आहेत आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सुरू केलेलं आहे. आणि गाडगेबाबा शाळेमध्ये टोटल 39 लोकांना आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेलं आहे. त्या टोटल 39 लोकांपैकी 18 लोकांनी 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आलेलं आहे आणि तिथे आता सध्याला 21 लोक आहेत. लोहा शहरात एक अशी अफवा आहे की एक पॉझिटिव्ह व्यक्ती आहे, पण अशी कोणतीही माहितीनुसार तर अशी एकही व्यक्ती लोहा शहरात नाही आहे. आपल्या शहरातून किंवा आपल्या रुग्णालयातून कोणाचे स्वॅब जे असतात पाठवलेत का, चेकअप असं कोणते आहे का? स्वॅप कलेक्शनसाठी जी फॅसिलिटी आहे त्याच्यासाठी जे एक स्वॅब लागतो किंवा त्यासाठी जे एक कॅबिन लागते त्याची तयारी सुरू आहे आणि 1-2 दिवसामध्ये कॅबिन आली की आपण ते पण पाठवू. आपल्या परिसरातल्या कोणत्या एका व्यक्तीचं असं स्वॅब चेकअपला पाठवलं होतं का, असं काही घडलं का? नाही नाही, तसं तर काही नाही. आणि जर आपल्याला इमर्जन्सीमध्येच पाठवायचं असेल तर आपण त्यांना विष्णुपुरीलाच पाठवतो. हो, आणि मी सगळ्या नागरिकांना आवाहन करू शकतो की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण सध्याला लोहा तालुक्यात एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नाही.